चक्रणाला एकच सांगायचं की बाबा, तुझ्या गावातली जी मुलगी माझ्या घरी माझी बायको म्हणून आहे, तिला काहीही त्रास नाही आहे, त्यामुळे आपलं जावयाला सुखात ठेव, अजिबात त्रास देऊ नको. नमस्कार मंडळी, मी हर्षद प्रमोद चिंचवळकर पुन्हा एकदा कोकणमधल्या एका नवीन सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, यावेळेलासुद्धा कोकणात यायचं असं कारण आहे की माझा सख्खा छोटा भाऊ अनिकेत याचा शुभविवाह आहे पुढच्या महिन्यामध्ये, आणि या विवाहाच्या ज्या पत्रिका आहेत हे आपली कुलदेवता ग्रामदेवता यांना देण्यासाठी म्हणून पुढील 4 दिवस मी कोकणात असणार आहे. आणि आजचा आमचा पहिला दिवस आहे. वस्तीला मी माझ्या आत्याकडे चिपळूणला राहिलो आहे पिंपळीमध्ये, ज्याचा व्हिडिओ तुम्ही मागेसुद्धा पाहिला आहे, तर त्याच घरी मी राहिलो आहे. आणि इथून मग पुढे 1-2 दिवस मी राजापूर, खारेपाटण, चिंचवली जे आमचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी देवांना आणि आमचे जे काही पाहुणे आहेत नातेवाईक आहेत त्यांना पत्रिका देण्यासाठी जाणार आहे. तर हा पहिला एपिसोड आहे आपला, आणि या एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. मुंबई गोवा महामार्गावर खेड शहराजवळील भरणे गावात श्री कालकाई देवीचे मंदिर आहे. साधारण 150 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर आत्ताचे असलेले मंदिराचे स्वरूप 2002 साली जीर्णोद्धारित करण्यात आले आहे. गाय, गुराखी आणि ती पाना सोडत असलेल्या ठिकाणी देवाचे स्थान, ही पूर्वापार आलेली दंतकथा या मंदिरालाही लागू होते. अनेकांचे कुलदैवत असलेली ही देवी आम्हा चिंचवळकर कुटुंबाचा सांभाळ अनेक पिढ्या करत आहे. तर म्हणजे माझ्या मागे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ते मंदिर जे आहे ते काळकाई देवीचं आहे, आणि ही काळकाई देवी म्हणजे आमचं चिंचवळकर जे कुटुंबीय आहेत त्यांची कुलदेवता आहे. आणि हे जे मंदिर आहे काळकाईचं ते खेड तालुक्यामध्ये म्हणजे खेड शहराच्या जवळच भरणे नाका, सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे भरणे गाव आहे या गावाची ग्रामदेवता देखील आहे, तर तिथेच हे काळकाई देवीचं मंदिर आहे. आणि आम्ही पहिली जी पत्रिका आहे ती काळकाईला देण्यासाठी या ठिकाणी आलो. तर आम्ही आता काळकाई मंदिरातून निघालेलो आहोत. इथून आता प्लॅन आहे परशुरामला जायचा. मंदिर फारच प्रसन्न होतं, कसं वाटलं? एकदम शांत होतं. बराच वेळ आम्ही या ठिकाणी बसून होतो, काही ब्लॉग केला नाही, काही व्हिडिओ शूटिंग नाही, काही नाही, बट छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आता इथून आम्ही परशुरामला निघणार, तेव्हा थेट भेटूया परशुरामला. कोकण, कोकण म्हणजे स्वर्ग. समुद्र मागे हटवून या कोकण भूमीचा निर्माण करता म्हणजे भगवान श्री परशुराम. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण शहराच्या आधी परशुराम घाट लागतो. याच डोंगराच्या कुशीत हे मंदिर वसले आहे. या डोंगराला महेंद्र पर्वत देखील म्हणतात. सध्या असलेले मंदिर हे परशुरामांची तपोभूमी. परशुरामांचे हे स्थान, या मंदिराची जागा 570 पासून आपल्याला आढळते. चालुक्य सम्राट पुलकेशी यांनी यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण गाव वसवले. या यज्ञात ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषी आले. तेच पुढे चितपावन म्हणून प्रसिद्ध झाले असा एक युक्तिवाद मांडला जातो. पेशव्यांचे मार्गदर्शक गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी 300 वर्षापूर्वी ज्या मंदिराची उभारणी केली हीच ती आजची परशुराम भूमी. श्री परशुरामाचं मंदिर, आणि त्याच ठिकाणी आम्ही आता आलो आहे. आणि वाटेतच होतं, सो म्हटलं की एक गर्दी नाही आहे तर दर्शन करून जाऊया. आणि याच ठिकाणी श्री परशुरामांची माता म्हणजे रेणुकादेवी ही आमचं कुलदैवतसुद्धा आहे. म्हणजे 5 जे टाक आहेत आमचे कुलदैवताचे त्यात रेणुका मातासुद्धा येते. ते या ठिकाणी मंदिर आहे रेणुका मातेचंसुद्धा. सो म्हटलं की आपण या ठिकाणीसुद्धा
आलोच आहोत तर दर्शनाला येऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला फार महत्त्व आहे आणि त्याचाच अवलंब या मंदिराच्या आसपास किल्ला आपल्याला दिसतो. इथे गौशाला आहे, मागे बघू शकता. मंदिराची जी ट्रस्ट आहे त्यांच्यामार्फतच या गौशालेचा जो सर्व कारभार आहे तो होतो. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार दान देखील देऊ शकता की ज्याचा वापर या गोमातांच्या पूर्ण पालनपोषणासाठी वापरला जाईल. सुंदर कोरीकाम या दरवाज्यावरती केलेलं आहे आणि आमच्या समाजात पंचाळ समाजामध्ये अशी कलाकुसर देखील केली जाते आणि त्यासाठीच हा कोकणातला पंचाळ समाज खास करून ओळखला जातो. अभिमान वाटतं असं अशी कामं पाहिली का ज्यांनी कोणी केलं आहे त्यांना सलाम आहे. परशुरामवरून आम्ही बाहेर पडतच होतो आणि तेवढ्यामध्ये एक फार सुंदर विहीर दिसली. म्हणजे उतरायला हिला पायऱ्या आहेत आणि नंतर मग त्याच्या बाजूनी बांधकाम आहे आणि त्याच्या आतमध्ये ती विहीर आहे. असं बांधकाम असलेली विहीर शक्यतो पाहायला मिळत नाही म्हणून मुद्दाम या ठिकाणी थांबलो. जर कोणाला या विहिरीबद्दल जास्त माहीत असेल म्हणजे हा कोणता प्रकार आहे किंवा अजून कुठे कुठे या अशा प्रकारच्या विहिरी आहेत तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आता आमची स्वारी निघाली साळूबाई मंदिराकडे. मिरजोळीच्या डोंगरावर सुप्रसिद्ध श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाई हे देवस्थान सुमारे 500 अधिक वर्ष अस्तित्वात आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी या ठिकाणी अंशरूपाने वास करते. तर आमा चिंचवडकर कुटुंबाची साळूबाई ही कुलदेवता या ठिकाणी वसलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खंदे शिलेदार जिवाजीराव पवार यांनी चिपळूणजवळच्या या मिरजोळी गावात देवीची पूजा अर्चा केली होती. आजही त्यांचे वारसदार आणि देवीचे अन्य प्रमुख मानकरी देवस्थानाची देखरेख मोठ्या श्रद्धेने सांभाळत आहेत. आमच्या 3 कुलस्वामिनी आहेत, एक कालकाई आहे, एक साळूबाई आहे आणि एक रेणुका माता आहे. मूळ मंदिर तर माहूरला आहे, माहूरची रेणुका देवी. तर इथेसुद्धा परशुरामलासुद्धा मंदिर आहे रेणुका देवीचं. त्यासोबतच कालकाईचं मंदिर आम्ही भरणेला गेलो होतो. आणि अजून एक आमची तिसरी कुलस्वामिनी आहे ती म्हणजे साळूबाई. आता मी त्या आत्याकडे आलो होतो ते इथे जवळपास एक महालक्ष्मी आणि साळूबाई अशी 2 मंदिरं आहेत. इथे मिरजोळी नावाचं गाव आहे, गुहागर रस्त्याला. तर तिथेच अगदी वरच वर चढून डोंगरावरती एका आड रानामध्ये हे इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. मंदिर पाहताच प्रसन्न वाटतं एकदम. चला तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. फार सुंदर मंदिर आहे. इथे महालक्ष्मीचं स्थान आहे आणि या साईडला मागे आमची कुलस्वामिनी असलेल्या साळूबाईचं स्थान आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार केलेला दिसतो आहे पण फार सुंदररित्या मेंटेन केलेलं आहे. डोंगराच्या वर असल्यामुळे गारवा फार सुंदर आहे, बाहेर उडवून आहे. आम्ही अक्षरशः घामाने डबडबलेलो आहोत पण इथला गारवा फार सुंदर आहे, मस्त वाटतं. प्रसन्न मंदिर आहे इथे आणि ते एवढं उंचावरती, म्हणजे येताना असं वाटलं नव्हतं एवढं मोठं मंदिर असेल. आम्ही दोघंजणं पहिल्यांदाच आलो सहकुटुंब.
अशी अनेक मंदिरं आहेत कोकणामध्ये. आता मला हे जवळ होतं त्यामुळे मी या ठिकाणी येऊन ही पत्रिका देतो आहे. तू आज त्यांचं कुलदेवता असते आणि मंत्राला मान देऊन आपलं काही दोघी बहिणी यजमान पण करून आपलं काही लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित आनंदात पार पडून दे. तसं त्यांच्या घरादारात नोकरी धंद्यात पैशा रुपयात खेळ करण्यात विद्यापीठात धंदा करण्यात सुखशांत दे. मनाची इच्छा पूर्ण कर आणि लग्नकार्य व्यवस्थित आनंदात पार पडून दे. त्यांच्या पाठीचे रक्षण कर. हर महादेव. तर आजचा दिवस पहिला होता आणि आजच्या दिवसातले सर्व देव झालेले आहेत. आम्ही आता जेवणाची वेळ. माझं व्हेज खायचं का नॉनव्हेज? नॉनव्हेज. आज बुधवार आहे. उद्या गुरुवार आहे. मी गुरुवार पाळतो त्याच्यामुळे आज नॉनव्हेज होईल. त्याच्यासाठी हां अभिषेकमध्ये ते सुद्धा आज अभिषेकमध्ये जाऊया आपण. चिपळूणमधलं सगळ्यात फेमस अभिषेकमध्ये आलो. यायला थोडासा लेट झाला त्याच्यामुळे मच्छी मिळणार नाही पण चिकन मिळत आहे. त्याचं समाधान म्हणून घ्यायचं. मला साधारण 4:30 वाजले इथे. खर्च तर 3:30 वाजता बंद होतो इकडे पण एक चान्स घ्यायचा म्हणून इकडे आलो. चिकन तरी मिळतं. कसं वाटतं? स्पीचलेस. तर मंडळी आम्ही आता चिकन थाळी मागवली. त्याच्यामध्ये चिकन रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा, सोलकढी, कांदा, चपाती, हा राईस आहे. आता मोबाईल ठेवतो आणि निवांत जेवतो. प्रचंड भूक लागली होती आणि अभिषेकमध्ये आलो आणि पहिल्या घासावरच मंत्रमुग्ध होऊन सगळं काही फस्त केलं. त्यासोबत खास डिमांडवरती वाईफने खास डिमांड केली मटण थाळीसाठी. त्यामुळे मटणसुद्धा मागवलं. सोलकढी पेऊन आता सर्व अंगावरती आलं आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा व्लॉग आज इकडेच संपवतो आहे. उद्या आम्ही निघणार आहोत खारेपाटणला. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा.